बाप्पाच्या दर्शनासाठी आलात, तर कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? आपण टर्न बाय टर्न जाणून घेऊ. येस, माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता. इथे मी आज फर्स्ट टाइमच आलेली आणि आयर्लंड मध्ये येऊन सुद्धा मला 8 दिवस झाले आणि इथे आल्यावरती मला एकदम स्वतःच्या घरी आल्यासारखंच वाटलं, कारण की म्हणजे सगळे देव आहेत इकडे, गणपती आहे, ढोल पथक आहे, म्हणजे खूप छान वाटलं मला. जो एकटेपणा इथे आल्यापासून वाटत होता तो माझा पूर्ण दूर गेला आणि मला संगीत खुर्ची स्पर्धेत सुद्धा फर्स्ट प्राइज मिळालं, ती एक वेगळीच मजा होती माझ्यासाठी. असे खूप सारे इव्हेंट्स मध्ये मी नंतर पण पार्टिसिपेट करेलच, ते खूप मजा आली, छान वाटलं. अभिनंदन. माय नेम इज सुजल मोजिद्रा. मैं लाइक ऐसे गुजराती हूँ बट बॉर्न टू बी अ ग्रेटेस्ट बापा फैन. तो अभी हम लोग का लास्ट वीक हम लोग का लाइक मास्टर्स हम लोग का प्रोग्राम स्टार्ट हुआ. सो द फर्स्ट थिंग फॉर अस लाइक इट्स मच मोर प्रिविलेज टू हैव अ बापा दर्शन इन अवर स्टार्टिंग स्टेज ऑफ अवर चेंजिंग लाइफ. सो इट्स अ गुड वाइब राइट नाउ एंड द एटमॉस्फेयर इज मच मोर गुड. वर्ष आलोय आयर्लंडला. कसं वाटतंय मग भारत आणि इथे आल्यानंतर सणांबद्दल? मागच्या वर्षी पण आल्याला गणपती होता, तेव्हा पण बीएससीसीआय मध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे गणपती होते, तेव्हा सुद्धा आलेलो. आणि विशेषतः आज गर्दी बघता एकदम आनंद झाला की आपला भारतासारखाच इथं पण साजरा होतोय एवढ्या बाहेरून सुद्धा. आणि मी कोल्हापूरचा असल्यामुळे मिरवणुकीची क्रेज तशी आहे आणि आज इथं पहिल्यांदाच महाराष्ट्र मंडळाने सगळ्यात मोठी मिरवणूक आयोजन केले, तर त्याबद्दल म्हणजे खूप त्यांचा आभार आणि एकदम छान वाईब्स आहे इथं. म्हणजे आपण बाहेर आहे हे वाटत नाही, त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्रीयांचं खूप अभिनंदन आणि थँक्यू.